मला आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की या शास्त्रज्ञांचा आदर कशा प्रकारे आपण राखणं गरजेचं आहे. या शास्त्रज्ञांमध्ये जगभरातले शास्त्रज्ञ, या लोकांनी जे निर्माण करून ठेवलंय याची आपल्याला कल्पना नाहीये. सहज आपल्या आजूबाजूला जर समजा नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल शोध म्हणजे काय. आपल्या लक्षात येत नाही, आपण सहज त्या वातावरणामध्ये मशगूल होतो. परंतु आज तुमच्यापैकी अनेक जण जे हातामध्ये मोबाईल फोन घेऊन जे माझं भाषण रेकॉर्ड करतायत, त्या मोबाईल फोनचा शोध कोणी लावला कल्पना आहे का? माहिती आहे का कोणी शोध लावला त्याचा? मुळात टेलिफोनचा शोध, त्याच्यानंतर हा मोबाईलचा शोध, टेलिव्हिजनचा शोध, एअर कंडिशनचा शोध, दिव्याचा शोध. प्रत्येक गोष्टीचा शोध कसा लागला, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे, विज्ञान काय आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या आयुधांमुळे जेव्हा तुम्ही पुढे जाता हे कोणी केलंय हे आम्हाला माहिती नाहीये. इतक्या शास्त्रज्ञांनी इतके चमत्कार घडवलेले आहेत जगामध्ये, पण मी आजपर्यंत कधी होर्डिंग नाही पाहिलं. आमच्याकडे कोणतेही शोध न लावता फार तर मुलांचा शोध लावून आपल्या मुलांचा शोध लावणे ह्याच्या पलीकडून काही शोध न लावता जे होर्डिंग वरती जे फोटो असतात आपल्याकडे, आज मुन्नाचा वाढदिवस, कोण मुन्ना, मुलं काढण्यापलीकडे कोणता शोध लावला? पण एकाही शास्त्रज्ञाचा आजपर्यंत तुम्ही कधी होर्डिंग पाहिलं की याचा शोध मी लावला, याचा शोध मी लावला, ही गोष्ट मी केली, ह्या ह्याच्यातनं मी हीच गोष्ट शोधून काढली. नामानिराळे असतात, जगाला दोन्ही हाताने भरभरून देत असतात, अनेकांचे त्याच्यामध्ये प्राणही गेलेले आहेत. आपल्याकडे विज्ञान म्हणजे लगेच विज्ञान म्हटलं की आमच्याकडे रॉकेट सुटतं. रॉकेट नाही सुटत फक्त, अनेक गोष्टींचे शोध लागलेले असतात. मग त्याच्यामध्ये तुमचा तेलाचा शोधापासून ते अनेक गोष्टींचे शोध असतात. तुमचं चाक कसं चालतं, मग तो काय तो तुमचा लाकडाचा हे कसं खाली आला, मग तो कसा वळवळत खाली गेला, हिरत कसा खाली गेला, मग त्याच्यात चाकाचा शोध कसा लागला, या ओणक्यामधलं कशा कशा गोष्टी एकेकाला काय काय सुचत गेलं, ज्याच्यातनं आपण काय विचार करतो आणि आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय काय गोष्टी पडलेल्या आहेत या युगामध्ये, या सगळ्या गोष्टींचं भान मला असं वाटतं आपण या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजे, ज्यांनी हे शोध लावले त्यांचे आभार मानले पाहिजेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.